एनएचएम राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन के तहत बुलडाना जिले में करीब 600 कर्मचारी कार्यरत है। हालांकि पूरा स्टाफ मुश्किल में है क्योंकि उन्हें 3 से 4 महीने में केवल एक बार भुगतान किया जा रहा है। इस संदर्भ में कर्मचारी जिला परिषद पहुंचे और उन्होंने इस वक्त आंदोलन की चेतावनी भी दी। आक्रोशित 600 कर्मचारियों ने आज जिला परिषद कार्यालय पर धावा बोलकर अपना दुख जताया है। कोरोना काल में इन पूरे स्टाफ ने जान जोखिम में डालकर मरीजों की सेवा की है और कोरोना के बाद भी अब उनका काम का तनाव बढ़ गया है। हालांकि वेतन के मामले में वरिष्ठों के सामने आने वाली विभिन्न कठिनाइयों के कारण उन्हें 3 महीने में एक बार भुगतान किया जाता है। यह वेतन हर माह दिया जाए, अन्यथा 1 सप्ताह के बाद सभी पीड़ित कर्मचारियों ने अपने बच्चों के साथ जिला परिषद कार्यालय में आंदोलन करने की चेतावनी दी है। मी मंगेश गावंडे, एसटीएस टीयू चिखली। मागील 1 वर्षापासून आयुक्तांचं माननीय आयुक्तांनी पत्र पाठवलेलं आहे की 1 तारखेला सगळ्यांचे मानधन व्हायला पाहिजे, परंतु मागील 1 वर्षापासून दर 3 महिन्यांनी 1 महिन्याचं पेमेंट होऊन राहिलं। 3 वर्षापासून आमचे 5% इन्क्रीमेंट जे आम्हाला लागतं दरवर्षी, ते इन्क्रीमेंटसुद्धा दिल्या गेलेलं नाही आहे। EPFचे पैसे 5-5 महिन्याचे अजून भरलेले नाही आहेत। ॲक्च्युली ते प्रत्येक महिन्यात ते भरले गेले पाहिजे आणि 10 तारखेच्या आत भरायला पाहिजे, पण ते 5 महिन्यापासून ते पेमेंटसुद्धा आजपर्यंत भरले गेले नाही। 1 तारखेला पगार व्हायला पाहिजे। काय नेमके अडचणी येत आहेत? अडचणी ते आमचे जिल्हा लेखा व्यवस्थापक काही सांगत नाही की अडचणी काय आहेत। कधी ग्रँड नाही, कधी काही नाही, CO मॅडमकडे फाईल आहे, कधी फायनान्सला आहे, असे उडवाडीचे उत्तर देतात। कोणत्या विभागातील कर्मचारी आहेत? NHM आरोग्य विभाग। आम्ही NRHM अंतर्गत आरोग्य विभाग बुलढाण्याचे कर्मचारी असून आम्हाला वारंवार पेमेंटसाठी इथं चक्र मारावं लागतात। कॉल केले तर कोणी व्यवस्थित उत्तर देत नाही आणि प्रत्येक महिन्याला आमचा प्रॉब्लेम आहे। 2-2, 3-3 महिने आमचे पेमेंट अडवून ठेवतात आणि काही प्रश्न विचारले तर उत्तरही व्यवस्थित जिल्हा परिषदचे कर्मचारी आम्हाला देत नाही। आणि जिल्हा परिषदचा वेळेवर ह्या कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा व्यवस्थित पेमेंट होतो आणि आमचा ग्रामीणवाल्यांचा बाकीच्यांचा NUHMचा होत नाही। काय प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही आणि आमची सतत पिळवणूक होते। आम्ही कंटाळून गेलो आहे। मुलांची फी भरायची, काय करायचं, घर संसार कसा चालवायचा आणि ड्युट्या पण करायच्या, इतका वर्कलोड कोरोना काळापासून एवढा वर्कलोड वाढलेला असून त्यात आमची दमछाक होत आहे आणि त्यात माननीय CO मॅडम माननीय DHO सर यांनी काहीतरी तोडगा काढावा यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। आणि जर ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही तर आम्ही 8 दिवसांनी परत सर्वजण NRHM कर्मचारी पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील इथं जिल्हा परिषद समोर आमच्या मुलाबाळांसह येऊन बसणार आहोत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी आणि काहीतरी आम्हाला यातून मार्ग काढून द्यावा, ही नम्र विनंती आहे सर्व NRHM कर्मचाऱ्यांतर्फे माझी। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।